समीकरणाचा परिचय आज आपण शिकणार आहोत समीकरण म्हणजे इक्वेशन काय असते आणि समीकरण कसे तयार करावे मागील वर्गात आपण बीजगणितीय व्यंजक म्हणजेच एल्जेब्रिक एक्सप्रेशन विषयी शिकलो चला ह्याची एका उदाहरणाद्वारे उजळणी करूया श्याम आणि रीता भाऊ बहीण आहेत श्यामकडे रीताकडे असणाऱ्या पेन्सिलींच्या तिपटीपेक्षा पाच पेन्सिली जास्त आहेत तर श्यामकडील पेन्सिलींची संख्या किती समजा जवळील एकूण पेन्सिली आहेत पी तर श्यामजवळ एकूण पेन्सिली होतील तीन कुणिले पी अधिक पाच बरोबर तीन पी अधिक पाच ह्या व्यंजकात पी ही एक जलसंख्या आहे व्यंजकामध्ये चर या शब्दाला इंग्रजीत व्हेरिएबल्स असे म्हणतात ज्याचे मूल्य स्थिर नसते म्हणजेच त्यांचे मूल्य बदलत असते चला श्यामजवळील एकूण पेन्सिलींची संख्या जाणून घेऊया श्यामजवळील जवळील एकूण पेन्सिलींची संख्या जाणून घेण्यासाठी आपल्याला पीचे मूल्य जाणून घ्यावे लागेल कारण श्यामच्या पेन्सिलींची संख्या रीताच्या पेन्सिलींच्या संख्येवर अवलंबून आहे चे भिन्न मूल्य राशीच्या भिन्न मूल्यांप्रमाणेच येईल जर पी बरोबर एक असेल तर तीन पी अधिक पाच ची किंमत आठ असेल आणि जर पी बरोबर दोन असतील तर तीन पी अधिक पाच ची किंमत अकरा असेल त्याचप्रमाणे जर आपण श्याम कडील एकूण पेन्सिलींची संख्या सतरा मानली तर आपण हे दर्शवू शकतो की तीन पी अधिक पाच बरोबर सतरा हे एक समीकरण आहे डाव्या बाजूची राशी तीन पी अधिक पाच ही पेन्सिलींची संख्या दर्शवते तर उजव्या बाजूस सतरा ही संख्या देखील एकूण पेन्सिलींची संख्या दर्शवते बरोबरचे चिन्ह सांगते की या दोन्ही बाजू समान आहेत या समीकरणाकडे पाहून आपल्याला हे कळेल की श्यामकडील सतरा पेन्सिली रीताकडील पेन्सिलींच्या संख्येवर अवलंबून आहेत कारण श्यामकडे रीताच्या तीन पटपेक्षा पाच पेन्सिली जास्त आहेत तर आपण असे म्हणू शकतो की समीकरण नेहमी वर दिलेले बंधन म्हणजेच कंडिशनला दर्शवते च्या जागी चार ठेवल्यावर आपल्याला प्राप्त होईल तीन गुणिले चार पाच बरोबर सतरा सतरा एलएचएस बरोबर एस जसे आपण इथे पाहू शकतो की दोन्ही बाजू एकच आहेत म्हणूनच केवळ चार हेच या समीकरणाचे उत्तर असेल आता आपण जाणून घेऊया की समीकरण काय असते समीकरण म्हणजे इक्वेशन हे असे एक गणितीय विधान आहे ज्यामध्ये बरोबरचे चिन्ह हे दोन राशींमधील म्हणजेच मधील समानता दर्शवण्यासाठी वापरले जाते एखाद्या समीकरणात एक किंवा त्यापेक्षा जास्त चलराशी आणि संख्या असतात उदाहरणार्थ सहा एम अधिक एक बरोबर तेरा हे समीकरण आपल्याला सांगते की सहा एम आणि एक चिबेरीज तेरा आहे समीकरणात समानता चिन्ह म्हणजेच साईन ऑफ इक्वालिटी दर्शवते की या चिन्हाच्या डाव्या बाजूचे मूल्य उजव्या बाजूच्या मूल्याबरोबर आहे हे डाव्या बाजूला एलएचएस आणि उजव्या बाजूला आरएचएस दर्शवते इथे हे देखील लक्षात ठेवावे की समीकरणात समीकरणास अनुरूप असलेल्या व्हेरिएबलचे मूल्य समीकरणांचे निराकरण म्हटले जाते त्याचप्रमाणे तीन पी अधिक पाच बरोबर आठ हे समीकरण आपल्याला सांगते की तीन पी आणि पाच ची बेरीज आठ आहे या समीकरणात डावी बाजू तीन पी अधिक पाच आहे आणि उजवी बाजू आठ आहे हीचे मूल्य जे हे समीकरण सोडवेल त्याला समीकरणाचे उत्तर असे म्हटले जाईल आता आपण तराजूच्या मदतीने हे समजून घेऊ एक समीकरण हे तराजूच्या दोन पारड्यांसारखे असते दोन्ही पारड्यांमध्ये समान वजन असेल तर तराजू संतुलित स्थितीत राहतो जर आपण उजव्या पारड्यातील वजन वाढवले हो तर डावे पारडे हलके झाल्यामुळे वर येते आणि तराजूचे संतुलन ढासळते समीकरणासाठी देखील हाच नियम लागू होतो संतुलित समीकरणात डावी बाजू आणि उजवी बाजू कायम एक समान असते आज आपण शिकलो समीकरण काय असते आणि समीकरण कसे तयार करायचे आशा आहे की आता समीकरणांची आपल्याला चांगली समज आली आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण यांना उदाहरणांच्या मदतीने आणखीन जाणून घेऊया धन्यवाद